वेलकम टू द सपना सपनाज क्लिक चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण प्रॅक्टिस एट टेन पॉईंट टू मधला जो लास्ट क्वेश्चन आहे सेव्हन्थ क्वेश्चन तो सॉल्व करणार आहोत हे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमेल्स चेप्टर मधले क्वेश्चन होते वन टू सिक्स मी आधीच्या सॉल्व सॉल्व्ह दाखवले याच्यामध्ये सेव्हन क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे वन टू सिक्सचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील किंवा याच्या आधीचे पण प्रॅक्टिस व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही सपना सपनाज होमस्कुलिंग चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही एट स्टँडर्ड मॅथेमेटिक्स ची प्ले लिस्ट चेक करू शकता आता इथे बघा हे सगळे क्वेश्चन्स होते ना आपले डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमल्स तसंच क्वेश्चन आहे फक्त इथे एक थोडासा चेंज आहे त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन थोडंसं लेंदी होणार आहे म्हणून मी वेगळा व्हिडिओ केला कारण व्हिडिओची लेंथ वाढू शकते तर आता इथे आपल्याला एक लक्षात येतं की हे जे टर्म्स लेथ ह्याची डिग्री फोर आहे याची डिग्री थ्री आहे याची डिग्री वन आहे ओके आणि हे इथे फक्त मिसिंग आहे इथे डिग्री टू ओके एक्स रेस टू टू किंवा एक्स स्क्वेअर हे जे पद पाहिजे ते इथे मिसिंग आहे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला याला थोडस चेंजेस करावे लागतील मग कसं करायचं आपण फोर एक्स रेस टू फोर मायनस फाय एक्स रेस टू थ्री आता इथे एक आपल्याला टर्म आपण ऍड करतोय कशी ऍड करणार आपण मायनस झिरो एक्स रेस टू टू मायनस सेवन एक्स प्लस वन मायनस झिरो एक्स रेस टू टू याचा मिनिंग काय होतो वन कारण झिरोची जर इथे डिग्री किती पण असेल तर त्याचा मिनिंग वन होतो ओके आणि हे आपण सेवन स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे हे फोर एक्स मायनस वन हे आहे तसं ठेवलेलं आहे ओके बा हे एक फक्त आपण मध्ये ॲड केलेलं आहे मग आता आपण हे सॉर्ट करूया आपण हे फॉर्मेट म्हणतो ओके फोर एक्स मायनस वन आणि ठेवूया फोर एक्स एस टू फोर मायनस फाय एक्स फायस टू थ्री मायनस झिरो एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस वन ओके okay. आता हे सॉल्व्ह करूया आपण तर पहिले फोर एक्स रेस टू फोरला आपण फोर एक्सने आपण डिवाइड होतो का ते चेक करायचं आहे मग इथे काय करणार आपण पेन्सिल चेंज करतो ओके तर आपण इथे रफमध्ये करूया फोर एक्स रेस टू फोर अपॉन फोर एक्स त्याचं काय आन्सर येणार बघा फोर फोर कट झाले एक्स एक्स कट झाले म्हणजे जा एक्स जा क्यूब एक्स क्यूब हे आन्सर झालं आपलं एक्स क्यूबने कोणाला मल्टिप्लाय करायचे आहेत आपल्याला फोर एक्स मायनस वन फोर एक्स मायनस वनला मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स क्यूबने काय आन्सर येतं आपलं तर फोर एक्स रेस टू फोर मायनस एक्स क्यूब हे आपला अॅन्सर आहे मग आपण हे इथे लिहूया ओके आपण कोणी मल्टिप्लाय केलं तर एक्स क्यूबने अँसर काय आलं फोर एक्स रेस टू फोर मायनस एक्स क्यूब ओके आता इथे साईन चेंज करायचे आपण ह्याचे झाले प्लस ह्याचे झालं मायनस इथे झिरो ओके आणि इथे फाय माय एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब किती होतात तर मायनस फोर एक्स क्यूब मायनस झिरो एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस वन हे आय तसं लिहिलं इथे आपण ओके आता सेकंड टर्म फोर एक्स क्यूब मायनस फोर एक्स क्यूबला आपण फोर एक्सने डिवाइड होतो का ते चेक करायचं ओके आता इथे आपण बघूया काय बघायचं आपल्याला तर मायनस फोर एक्स क्यूबला फोर एक्सने डिवाइड करायचं तर अँसर किती येईल आपलं मायनस एक्स स्क्वेअर ओके ना मग मायनस एक्स स्क्वेअरने आपल्याला कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे तर मायनस एक्स स्क्वेअर इंटू फोर एक्स मायनस वन ओके इथे आन्सर काय तो आपला फोर एक्स इंटू फोर एक्स मायनस स्क्वेअर मायनस फोर एक्स क्यूब मायनस मायनस प्लस झाले एक्स स्क्वेअर ओके मग आपण हे इथे युटिलाइज करूया ओके म्हणजे मी इथे आपण काय करणार मायनस एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं इथे आन्सर काय आलेलं आहे मायनस फोर एक्स क्यूब अँड प्लस एक्स स्क्वेअर साईन चेंज करायचे आपण इथे प्लस मायनस करून टाकायचं इथे झालं मायनस इथे झालं प्लस तर आन्सर किती आलं इथे झाले झिरो इथे मायनस ओके मायनस एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस वन हे आहे तसं लिहिलं आता एक्स स्क्वेअरचा टर्म आहे ना त्याला फोर एक्सने आपण डिवाईड करून चेक करायचं ओके करूयात आपण काय आहे एक्स स्क्वेअरला फोर एक्स नाही डिवाइड करायचं काय आन्सर आहे ते सांगा इथे होतो मायनस एक्स अपॉन फोर कारण इथे काय आलेलं आहे हे एक्स स्क्वेअर म्हणजे काय होतं हा मी तुम्हाला अन्सर थोडस एक्सप्लेन करून दाखवतो आधी ओके एक्स स्क्वेअर म्हणजे किती एक्स इंटू एक्स अपॉन फोर इंटू एक्स ओके म्हणजे इथे कट काय काय झालं बघा हा एक्स एक्स कट झाला म्हणजे इथे काय राहिलं मायनस एक्स अपॉन फोर हे मायनस होते की नाही ओके okay. म्हणजे आपल्याला मायनस एक्स अपॉन फोर एवढा अन्सर भेटलेला आहे मग मा आत्ता मायनस एक्स अपॉन फोरने आपण कोणाला मल्टिप्लाय करणार आहोत मायनस एक्स अपॉन फोरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं कोणाला तर फोर एक्स मायनस वनला ओके okay. मग ह्याचा अन्सर काढायचा आपल्याला फाइंड आऊट करायचं आता इथे बघा मायनस एक्स अपॉन फोर इंटू फोर एक्स काय होणार मायनस एक्स अपॉन फोर इंटू फोर एक्स आणि प्लस इथे बघा मायनस एक्स अपॉन फोर इंटू वन त्याचा आन्सर काय होतो मायनस वन आणि मायनस आहे एन इथे प्लस झाले प्लस एक्स अपॉन फोर ओके हे अजून आपण सॉल्व्ह करूया इथे काय होणार तर मायनस हे फोर फोर कट झाले एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन फोर हे आपल्याला आन्सर आलेलं आहे की नाही मग आपण याचा इथे विकला को मल्टिप्लाय कोणी केलं मायनस एक्स अपॉन फोरने इथे काय लिहायचं आपण मायनस एक्स अपॉन फोर ओके इथे आन्सर काय भेटलेलं आपल्याला मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन फोर ओके मग इथे झिरो झाले कारण साईन चेंज केले ना आपण मग इथे काय होणार आहे प्लस होणार इथे मायनस होणार आणि हेच जे कॅल्क्युलेशन आहे ना हे कॅल्क्युलेशनला आपण थोडस सेपरेटली सॉल्व्ह करूया काय हे मायनस सेवन एक्स प्लस एक्स अपॉन फोर ते सॉल्ट करूया आपण आधी ओके तर ते कसं होणार कॅल्क्युलेशन आपलं इथे लिहूया आपण हे मायनस सेवन एक्स म्हणजे इथे अपॉन कोण नाही ना इथे वन असतो ओके okay, आणि प्लस किती आहे तर एक्स अपॉन फोर हे प्लस नाही हे मायनस झाले मायनस एक्स अपॉन फोर ओके म्हणजे आता मला सांगा ह्याचं आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे तर इथे या डिनॉमिनेटरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल फोर नाही ह्याला पण कितीने मल्टिप्लाय करायचं फोरला मग सेव्हन इन्टू फोर किती होतात ट्वेंटी एट म्हणजे मग हे आन्सर काय होणार मायनस ट्वेंटी एट एक्स ओके okay, मायनस एक्स अपॉन फोर डिनॉमिनेटर सेम केला डिनॉमिटर एक दसल्या जेव्हा अशा अपूर्णांकाची जी बेरीज बैकीस तो आपण असं करतो मायनस ट्वेंटी एट एक्स मायनस एक्स किती होतात मायनस ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर ओके हे लक्षात आलं याचा आन्सर मग इथे आन्सर काय येणार आपलं मायनस ट्वेंटी नाईन अपॉन एक्स इथे लो पण मायनस ट्वेंटी नाईन अपॉन एक्स प्लस वन हे आहेत तसे लिहिले ओके इथपर्यंत आता आलो आपण आता लास्ट आहे आपलं बाकी आता मायनस ट्वेंटी नाईन एक्स अपॉन एक्स याला फोर एक्सने डिवाइड करायचं आहे ओके मग आपण ते सॉर्ट करूया आधी मायनस ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर याला आपण फोर एक्सने डिवाइड करणार त्याचा अँसर कसं येणार ओके सॉरी इथे ट्वेंटी नाईन एक्स अप ऑन फोर होत्या मायनस ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर म्हणजे मायनस ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोरला आपण फोर एक्सने डिवाइड करणार मग इथे बघा मायनस ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोरला डिवाइड बाय फोर एक्स त्याचा अन्सर काय होणार बघा इथे ह्याला डिवाइड बाय फोर एक्सच तो करता येते मला मल्टिप्ला बाय वन अपॉन फोर करू शकतो ना एखाद्या संख्येला भागायचं असेल तर काय करायचं गुणाकार व्यस्थाने भागायचं मग काय होणार आहे मायनस ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर इन्टू वन अपॉन फोर एक्स ओके मग हे सॉल्व करू आपण एक्स एक्स कट झाले ओके मग फोर इंटू फोर किती होतात सिक्सटीन डिनॉमिनेटरचे सिक्स्टीन झाले आणि ट्वेंटी नाईन इंटू वन किती होता ट्वेंटी नाईन म्हणजे मायनस ट्वेंटी नाईन ओके हे आपल्या मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन म्हणजे ह्याने आपण डिवाईड करायचं मग इथे कशाने कर डिवाईड करायचं आपल्याला मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन ओके ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीनने आपण हे करणार मग आता फोर एक्स इंटू ट्वेंटी नाईन इंटू सिक्स फोर एक्स मायनस वन इंटू ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स मग ते कसं होतं बघा इथे लिहायचं काय लिहायचं आपण

सिक्स्टीन कारण मायनस ट्वेंटी नाईन इंटू सिक्सटीन इन्टू मायनस वन ते करा प्लस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्सटीन मग आता हे सॉर्ट करू मग ट्वेंटी नाईन इंटू फोर ओके पण आता मला ही सिक्स्टीन की नाही मग इथे फोर वनचा फोर आणि फोर फोरचा सिक्स्टीन डिव्हिजन झालं म्हणजे मायनस ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर प्लस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन हे आन्सर भेटलं हे आपण इथे लिहून टाकूया ओके मग इथे काय लिहायचं आपण minus ट्वेंटी नाईन एक्स अपॉन फोर प्लस ट्वेंटी नाईन अपॉन याचे चेंज करायचे आता आपण ओके नाही मग इथे काय होणार हे होणार प्लस आणि हे होणार मायनस ओके मग याचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायचे आपण इथे झाला झिरो आता इथे बघा वन आणि मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन तर याचा ॲन्सर काय येतं ओके ते पण आता काढून बघू आपण इथे तर वन मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन कसं होणार इथे डिनॉमिनेटर सेम करायचं ना डिनॉमिनेटर सिक्सटीन करण्यासाठी न्युमिनेटरला पण पन... आहे का नाही बघ हे आपण हे सॉल्व करतो okay? वन अपॉन ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन ओके तर मग काय करणार इथे डिनॉमिनेटर सेम करायचं सिक्स्टीन तर मग न्युमिनेटरला पण सिक्स्टीनने मल्टिप्लाय केला ओके okay? झालं मग ह्याचा अँसर काय येणार थर्टीन अपॉन सिक्स्टीन मायनस थर्टीन अपॉन सिक्सटीन आला लक्षात इथपर्यंत आहे मग आपण हे मायनस थर्टीन अपॉन सिक्स्टीन हे असं लिहिलंय इथे आता इथे डिग्री आपली चेंज झाली आतापर्यंत डिग्री मॅच होत होती आपल्याला कमी मिळत होती त्यामुळे आपण ह्याचं डिव्हिजन करत होतो पण आता डिग्री इथे एक्स ची डिग्री अशी वन आहे इथे लेस झाली झिरो झाली त्यामुळे आता इथे पुढे कंटिन्यू करतात हे रिमाइंडर झाला आणि हे झालं आपलं क्वशन ओके मग आपण आपल्या क्वेश्चनचं जे आणि रिमाइंडर आहे ते आपण लिहून टाकू की इथे जायचं क्वशन इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स अपॉन फोर मायनस ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन आणि रिमाइंडर किती आहे मायनस थर्टीन अपॉन सिक्स्टीन या क्वेश्चनमध्ये काहीच वेगळं नव्हतं सगळं नॉर्मल होतं फक्त इथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड झालं हे सगळं सेव्हन स्टँडर्डचे आपल्याला ॲडिशन सबस्क्रेक्शनच करायचे होते मल्टिप्लिकेशन पण थोडंसं किचकट होतं म्हणून मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला कारण व्हिडिओची लेंथ त्याची वाढत होती ओके तर मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचं प्रॅक्टिस सॉल्व सॉल्व्ह दाखवणार आहे आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आपण स्क्रीन चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा थँक्यू व्हेरी मच